यंदाही सरासरीपेक्षा जादा पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे त्यामुळे यंदा पूरपरिस्थिती उद्भवण्याची चिन्ह आहेत पण धरणांची पाणी पातळी कमीत कमी ठेवून ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यातच धरणं भरण्याचं नियोजन पाटबंधारे विभागानं केले महापुराच्या कालावधीत धरणातून नदीपात्रात पाणी येऊ नये यासाठी काटेकोर प्रयत्न सुरू आहेत शिवाय धरणांची दुरुस्ती आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही जलसंपदा विभागानं काम केले त्यामुळे दोन हजार एकोणीससारखी महापुराची परिस्थिती उद्भवणार नाही अशी ग्वाही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी बी न्यूजशी बोलताना दिली गेल्या दोन वर्षात संपूर्ण देशात सरासरी इतका पाऊस झालाय दोन हजार एकोणीस साली अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला यंदाही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळांनी वर्तवलाय त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीनं आतापासूनच नियोजन करण्यात येते यावर्षी वळीव पाऊस समाधानकारक झालाय त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा वापर खूपच कमी झाला त्यामुळं जिल्ह्यातील धरणातील जलसाठा अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे गेल्या वर्षी आठ जूनला जिल्ह्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा तेवीस टक्के होता तर यंदा आठ जूनला पाणीसाठा तीस टक्के आहे राधानगरी धरणात मागील वर्षापेक्षा पाऊन टी एम सी जादा पाणी आहे त्यामुळं वीज गृहातून पाण्याचा विसर्ग करून येत्या पाच ते सहा दिवसात पाण्याची पातळी कमी केली जाईल असं पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी सांगितलं पंधरा जुलै ते दहा ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी जादा असते पुराची तीव्रता कमी करण्यासाठी धरण ओव्हरफ्लो होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत या कालावधीत धरणांमध्ये फक्त तेरा टक्के पाणीसाठा राहील असं नियोजन केल्याचं बांदिवडेकर यांनी सांगितलं आता प्री डिप्लिशन आमचं सुरू झालं आहे सगळ्या धरणावरलं जर आपण आजचा चार्ट बघितला तर पॉवरहाऊस मॅक्झिमम कपॅसिटीला सुरू आहे तर राधानगरी असू दे कुंभी असू दे कासारी असू दे वारणा दूधगंगा सगळ्यांचं पाणी आम्ही मार्फत बाहेर काढून आज पूर परिस्थिती नाही त्यामुळं आम्ही प्रीडिप्लिशन करायला लागलो आहे जेणेकरून आमच्याकडं धरणामध्ये स्पेस शिल्लक राहील आम्ही आणि मॅक्झिमम पावसाच्या कालावधीमध्ये म्हणजे पंधरा जुलैपासून दहा ऑगस्टपर्यंत हे पाणी जे पाऊस पडणार आहे ते पाणी आम्ही धरणात साठवू शकू जेणेकरून पुराच्या वेळेला धरणातल्या पाण्याचा सहभाग अतिशय अत्यल्प होऊन पुराची तीव्रता कमी होण्याचा आमचा एक मोठा प्रयत्न परत ह्या वर्षी आहे यावर्षी पूर परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत धरणं भरण्याचं नियोजन केलंय त्याशिवाय धरणांची देखभाल दुरुस्ती गेटचं ऑइलिंग ग्रिसिंगची कामं सध्या पूर्ण झाली आहेत धरणावर पुरेशा मनुष्यबळाची उपलब्धता वायरलेस मोबाईल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे पुराची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंपदा विभाग शंभर टक्के पावलं उचलत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहनही बांदिवडेकर यांनी केलं आहे पावसाच्या अनुषंगानं धरणाशी रिलेटेड जी काही काम कामं होती मग गेटची असतील किंवा धरणांची मेंटेनन्सची कामं असतील दरवाज्याचं ऑइलिंग ग्रीसिंग कार्मिडियम कंपाऊंड ऑइल पेंटिंग स्टार्टर्स त्याची गेटची सगळी तयारी ही सगळी पूर्ण झालेली आहे त्यानंतर मनुष्यबळाच्या ऑर्डर मनुष्य लोक तिथं धरणावर चोवीस तास उपस्थित राहतील त्यांचे ऑर्डर काढलेले आहेत कोल्हापूर सिंचन भवनमध्ये आपला चोवीस तास पूर नियंत्रण कक्ष सुरू आहे प्रत्येक धरणावरती आपले डिपार्टमेंटचे मोबाईल आणि दोन हजार एकोणीसचा अनुभव लक्षात घेता प्रत्येक धरणावर आता वायरलेस यंत्रणा पण आम्ही एस्टॅब्लिश केलेली आहे जिचं टेस्टिंग झालेलं आहे आमची यंत्रणा पावसाचा मुकाबला करायला किंवा पुरा ह्याचा करायला पूर्णपणे सक्षम आणि पूर्णपणे तयार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीच्या नियोजनाबरोबरच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीबाबत सांगली जलसंपदा विभाग समन्वय ठेवून आहे तसंच मंत्री आणि अधिकारी स्तरावर अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीबाबतही सतत समन्वय साधला जाणार आहे असं कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी सांगितलं बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह विजय कुंभार